तर हाय मैत्रिणींनो, मी पल्लवी. आपल्या पावी डायरीजमध्ये मी तुमचे स्वागत करते. तर आज एक नवीन डिश तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे, ते म्हणजे कोबीचे कबाब. कारण सहसा असे कोबी कोणी खात नाही घरामध्ये, तर थोडंसं त्याला वेगळं रूप देऊया. तर पूर्ण एक कोबी घेतलेला होता, तर एका कोबीच्या मी वड्या करणार आहे, म्हणजे एक भागाचे आणि एक ह्याचं कबाब करायचे. तर इथे कोबी आता एकदम असा बारीक उभा चिरून घ्यायचा आहे, म्हणजे कसं चिरला किंवा किसला तरी चालतो आपल्या ह्याच्यानुसार. तर मी बारीक चिरून घेतला आहे आणि ह्याच्यात आता मीठ टाकायचं आहे. मीठ टाकल्यानंतर हा कोबी असाच 10 मिनटात असाच ठेवायचा आहे. म्हणजे काय होतं की कोबीला पाणी सुटतं आणि कोबी मऊ पडतो, तर अशा पद्धतीने नंतर 10 मिनटानंतर आपल्याला कोबीतलं पाणी काढून घ्यायचं आहे. कोबी एकदम मऊ होतो. आणि त्यातनंतर आता कोथिंबीर टाकते आहे मी एकदम बारीक चिरून. तर याच्यामध्ये आपण कांदासुद्धा टाकू शकतो, मी नाही टाकला. तर चला पुढची प्रोसेस चालू करूया. तर याच्यामध्ये मी आता आलं लसणाची पेस्ट करून टाकली आहे, त्यानंतर हळद, जिरेपूड, धनेपूड, थोडासा मसाला आणि हा चिली फ्लेक्स टाकला आहे, कारण इथं हिरव्या मिरच्या नाही जास्त कोण खात. त्यानंतर ओवा, थोडंसं तीळ, हे सगळं ऑप्शनल आहे, आपल्याला टाकायचं तर टाकू शकतो. त्यानंतर मिरी पावडर, थोडंसं हे आमचूर पावडर आणि शेवटी चाट मसाला. तर मसाले झालेत, तर इथे आता मी थोडंसं आपलं तांदळाची पिठी ॲड केली आहे. हे तांदळाची पिठी नसेल तर आपण कॉर्नफ्लॉवर ॲड करू शकतो. तर अशा प्रकारे आपलं पीठ भिजून झालेलं आहे. तर मीठ परत थोडंसं टाकलेलं आहे आणि आता शेवटी टाकायचं आहे आपल्याला बेसन पीठ. तर बेसन पीठ आपल्या ह्याच्यानुसार टाकायचं आहे. तर हाताला आता तेल लावून घेतलंय आणि आता कबाब बनवते. तर अशा प्रकारे बनवू शकतो किंवा थोडेसे लंबकुळे सुद्धा बनवू शकतो आपल्या ह्याच्यावर, आपल्याला कुठल्या आकाराचे बनवायचे आहेत. तर एवढ्या पिठाचे माझे 7 ते 8 कबाब झालेले आहेत, तेवढे इनफ आहेत. आणि हे लगेच तळून घ्यायचे आहेत, कारण मग त्याला जास्त वेळ ठेवलं तर परत कोबीला पाणी सुटतं, त्याच्यामुळे लगेच तेल तापत ठेवून लगेच तळायचे आहेत. तर एकदम छोटीशी रेसिपी आहे, कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद.